नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार आणि शेतकरी राहुल तुकाराम मोजाळी। आज मी वेगळ्या विषयावरती अतिशय सुंदरपणे चर्चा करणार आहे। त्याचा टॉपिक आहे चांगल्या गोष्टी कशा निवडून घ्यायच्या, वाईट गोष्टी कशा सोडून द्यायच्या। आपण बऱ्याच वेळा काय होतो की आपल्या जीवनामध्ये आपले शत्रू मित्र किंवा आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्ती किंवा कुठली गोष्ट, तर आपण आपली एक म्हण आहे असं कोणाला बाहेर फेकायचं असेल तर तांदळातल्या खाड्यासारखं त्यांना बाहेर काढू शकतो आपण, अशा प्रकारचं आपलं एक गणित असतं। पण मित्रांनो, चांगल्या गोष्टीतून तुम्ही नको असलेल्या गोष्टी, समजा तो कचरा समजा, तो जर बाहेर काढायचा प्रयत्न करत असाल तुम्ही, तर तुम्हाला मानसिक दमशक होते, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं आणि तणावाला कारण ठरतं। तर मला नुकतंच काही महिन्यापूर्वी माझा जीवनामध्ये एक विशिष्ट अनुभव आला। एक चित्रकार म्हणून मी त्या गोष्टीकडे कसं पाहिलं ते मी इकडं तुम्हाला वाचून दाखवतो। मला वाटतं काही महिन्यापूर्वीचंही माझी एक पोस्ट होती, मी गावाकडे भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात ते भुईमुगाच्या शेंगा ओल्या शेंगा मी वाळायला घातले होते गच्चीवरती। रोज सकाळी वाळायला घालायच्या आणि संध्याकाळी त्या गोळा करून ठेवायचे, हे माझ्याकडे काम होतं। तर गोळा करून झाल्यानंतर जे खालच्या शेंगा राहिलेल्या असायच्या खराब शेंगा त्याच्यातल्या, तर ते निवडण्याचं काम होतं माझं, आणि चांगल्या शेंगा निवडून ओत्यामध्ये भरून ठेवायचं होतं। तर त्या संदर्भात मी त्यावेळेस एक पोस्ट लगेच मी पटकन माझा जो अनुभव आणि त्या दृश्याचा मी फोटोही काढला आहे, तो तुम्हाला इथे फोटो दाखवतो। आणि मग ते जे काही त्यावेळेस मी लिहिलं होतं त्या संदर्भात, जे व्यावहारिक तत्त्वज्ञान जे असतं जीवनामधलं ते अतिशय सुंदरपणे विस्तृत केलं आहे मी वाचून दाखवतो। त्या अगोदर हा फोटो पहा। त्या दिवशी मी भुईमुगाच्या शेंगा वाळवून झाल्यावर एकत्र करत होतो। शेंगा गोळा करून झाल्यावर थोड्या खाली उरल्या, ज्यामध्ये खराब शेंगा आणि कचरा होता। त्यातून कचरा व खराब शेंगा बाजूला करून चांगल्या शेंगा निवडायच्या होत्या। पहिल्यांदा मी कचरा व खराब शेंगा बाजूला करायचा प्रयत्न करत होतो, पण ते काम अतिशय कंटाळवाणे वाटत होते। थोडक्यात काय तर माझी मानसिक दमछाक होत होती। अचानक मी थोडा थांबलो आणि सहजपणे त्यातून चांगल्या शेंगा निवडू लागलो। मला कळलंच नाही मी कधी चांगल्या शेंगा निवडू लागलो, तर मला खूपच छान वाटलं, उत्साह वाटला आणि आनंदही वाटला। आणि ध्यानपूर्वक चांगल्या शेंगा कधी निवडून झाल्या ते मला कळलंच नाही, आणि तेही अगदी कमी वेळात हे माझं काम पूर्ण झालं। मित्रांनो, यातून मी एकच शिकलो, जीवनात वाईट गोष्टी शोधून वेगळ्या करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी निवडून घेतल्या तर वाईट गोष्टी आपोआप वेगळ्या होतात। अशा छोट्या छोट्या कामातून जीवनाचे व्यावहारिक तत्त्वज्ञान तयार होते। ही पोस्ट काही महिन्यापूर्वी मी फेसबुकवरती पोस्ट केली होती फोटोसकट। मित्रांनो, एक चित्रकार एक कलाकार म्हणून ज्यावेळेस मी माझ्या जीवनाकडे बघतो, छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या अनुभवातून मी असं अशा प्रकारचं काय तत्त्वज्ञान तयार करतो। खरं तर माणसं जीवन असंच आहे, बस सुंदर जीवन जगा यार। जितकं तुम्ही नकारात्मक गोष्टीकडे पॉईंट ऑफ व्ह्यूने बघाल, त्याच्यावर त्याच्याकडे तुम्ही बोर्ड दर्शवणार, तितकं तुम्हाला मानसिक त्रास जास्त होणार। त्यापेक्षा चांगल्या गोष्टीच कॅच करा, चांगल्या गोष्टी कॅरी करा आणि जीवनाचा मार्ग चालायला लागा। आज इतकंच, धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विचाराविषयी। एक चित्रकार म्हणून मी हा नवीन चॅनल सुरू केला आहे, ध्यान चित्र ध्यान नावाचा। मित्रांनो, या माझ्या चॅनलला लाईक्स करा, माझ्या व्हिडिओंना जर आवडलं तर करा, अगदी जबरदस्ती नाही, आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नवीन व्हिडिओ आल्याचं। आणि तुमच्या नातेवाईकाला मित्रांना जरूर शेअर करा जर तुम्हाला आवडलं असेल तर। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।